नमस्कार सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना, रमेश उमाटे सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणेच मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पहिल्या दोन व्हिडिओमध्ये गणितावर आधारित, मॅथ्सवर आधारित दोन बेसिक कन्सेप्ट मी तुमच्या समोर आणलेला आहे। तर आज आपण बेसिक सायन्स मध्ये फॅलन्सी कशी काढायची, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं काढायचं हे आपण शिकणार आहोत। मित्रांनो, तसं पाहिलं तर तुम्हाला माहीतच आहे व्हॅलन्सी म्हणजेच संयुजा, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे तुम्ही आठवीपासूनच पाहत आहात। तुमच्या समोर मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, 118 इलेमेंट त्याच्यामध्ये असतात। तर तुम्ही आतापर्यंत जे शिकलेलं आहे व्हॅलन्सी काढणे किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढणे, तर आपण ते कोणत्या मूलद्रव्याचं काढलेलं आहे आणि हे जे सूत्र आपण बघणार आहे कुठलं सूत्र, तर प्रामुख्याने सर्व मूलद्रव्यांचे संयोजा व इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काढण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण आज बघणार आहे। तुम्ही 10वीपर्यंतची पद्धत पाहिलेली आहे, ती पद्धत तुमच्या समोर मी तस मांडू इच्छितो। तर पहा, हायस्कूल लेवलला रूल फॉर फाइंडिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, तर तुम्ही काय करायचे, तर तुमच्याकडे सेल असायचे के, एल, एम आणि एन। तर पहिलं ऑर्बिट के सेलचं, त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 असते। एल सेल त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 8 असते। एम सेलची 18 आणि एन सेलची 32। तर हे तुम्ही 2n रूल काय आहे, तर 2n² दिस मेथड अप्लिकेबल ओनली फॉर नॉर्मल एलिमेंट्स। तर तुम्हाला 10वीपर्यंत झालेलं आहे। नॉर्मल एलिमेंट्स कशाला म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट कशाला म्हणतात आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट कशाला म्हणतात, सामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य आणि आंतर संक्रामक मूलद्रव्य असे घटक आपल्याला माहिती आहेत। तर त्यापैकी हे जे रोल तुम्ही पाहताय 9वी 10वीला, तर हे फक्त आणि फक्त कोणासाठी अप्लिकेबल आहे, तर ते आहे नॉर्मल एलिमेंट्स फर्स्ट सेकंड ग्रुप, त्यानंतर 13 to 18 ग्रुप्स, म्हणजेच ज्या मूलद्रव्यांचे शेवटची कक्षा एकच कक्षा इनकम्प्लीट असते, लास्ट ओनली वन ऑर्बिट इज इनकम्प्लीट, दॅट एलिमेंट्स बिलॉंग्स टू धिस मेथड। शेवटची एकच कक्षा कम्प्लीट असणाऱ्या, इनकम्प्लीट असण्यासाठी, तर हे के एल एम एन म्हणजेच रूल 2n² हे लागू होतं हायस्कूल लेवलला। तर काही विद्यार्थी मला नेहमी विचारतात, सर आम्ही आयर्नची काढायला जातो तर त्याचं आपल्याला जमतच नाहीये, तर त्यासाठी काय करावं? तर तुम्हाला माहित आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून माहित आहे, तर त्यामध्ये पहा जे संक्रामक आणि आंतरसंक्रामक मूलद्रव्य असतात 3 ते 12 आणि त्याचबरोबर लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज, हे त्यांच्यामध्ये संक्रामक आणि आंतरसंक्रामक, म्हणजेच संक्रामक म्हणजे शेवटचे 2 कक्षा इनकम्प्लीट आणि आंतरसंक्रामक म्हणजे शेवटचे 3 कक्षा इनकम्प्लीट असतात, अशा मूलद्रव्यांसाठी ही पद्धत लागू होणार नाही हे तुम्हाला समजावून सांगावं लागणार। तर तुम्हाला माहीत नव्हतं, तर ते कशा पद्धतीने काढलं जातं आपण आता पुढच्या भागात पाहणार आहे। तर मित्रांनो पहा, त्यासाठी काय करावं, ज्यांचे शेवटचे 2 कक्षा आणि 3 कक्षा इनकम्प्लीट आहेत त्यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन या पद्धतीने काढू शकतो। तर तुमच्या समोर आता डिस्प्लेवर दिसतोय फाइंडिंग द व्हॅलन्सी ऑफ ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट विथ ऑर्बिटल लेवल। तर ऑर्बिटल पद्धतीने हे तुम्हाला काढता येतं। तर एस, पी, डी आणि एफ असे ऑर्बिट्स असतात, तर त्यांची मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी किती असते, त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता पाहू आपण पहिल्यांदा। एस साठी 2 इलेक्ट्रॉन्स, पी साठी 6 इलेक्ट्रॉन्स, डी साठी 10 आणि एफ साठी 14 इलेक्ट्रॉन्स ही त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते। तर आता सोबतच्या चित्रामध्ये पाहतोय, तर हे प्रत्येक उदाहरणासाठी, आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे, नॉर्मल म्हणजे जर सामान्य मूलद्रव्य सुद्धा या पद्धतीने काढता येतं, म्हणजे ही पद्धत नॉर्मल साठी, ट्रान्झिशन साठी आणि इनर ट्रान्झिशन साठी सगळ्यांच अप्लिकेबल आहे आणि ह्याच्यासाठी हे सूत्र फिक्स त्याचं ठरलेलं आहे। तर त्यामध्ये आपण पाहू शकतो, पहा तुम्हाला मी पहिल्यांदा समजावून सांगतो थोडक्यात, 1s², त्यानंतर खाली 2s², 2s², त्यानंतर 2p6,
त्यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 3s², त्याबरोबर 3p6, 3d², त्यानंतर आपण पाहतोय. आता हे आपण रीड करताना सुद्धा कशा पद्धतीने रीड करावा, पहा बाण कसे दाखवलेले खालच्या बाजूला. तर कसं वाचायचं हे, 1s², त्यानंतर 2s², त्यानंतर आहे 2p6 आणि 3s², त्यानंतर 3p6 4s², त्यानंतर 3d दहावा घात मॅक्झिमम कॅपॅसिटी असते, 4p6 5s², अशा पद्धतीने प्रत्येकाला हेच रूल लागू होतं. फक्त तो त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे त्यावरती डिपेंड लहान मोठा आपल्याला बनवता येतं. तर हे पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि हे समजावून घ्या. तर कशा पद्धतीने केलेलं आहे, एस पी डी आणि एफ पर्यंत आपण घेतलेलं आहे. तर हे या बाजूला 1s², प्रत्येक बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 एस वर्गच आहे, म्हणजे तिचे मॅक्झिमम कॅपॅसिटी तेवढीच आहे. पी च्या संदर्भात मॅक्झिमम काय 6 इलेक्ट्रॉनचे, डी च 10 आणि एफ च 14 आहे. तर हे तुमच्या लक्षात एकदा आलं तर याच्यावर आधारित काही उदाहरणे आपण पाहणार आहे. त्याच्यातील संक्रामक असतील, आंतरसंक्रामक असतील, म्हणजे 2 कक्षा इनकम्प्लीट, 3 कक्षा आणि 1च कक्षा KLMN या सुद्धा सूत्राने पाहिलेलं होतं 10वीपर्यंत. त्याचं ते सुद्धा आपण या सूत्रानं पाहू शकतो. तर पाहू मित्रांनो, पहिलं तुमच्यासमोर उदाहरण आहे सोडियम NA, त्याचं ॲटॉमिक नंबर आहे, अणुक्रमांक 11 आहे. तर तुम्हाला माहिती आहे 2 8 1 हे त्याचं सूत्र माहीत आहे. पण आता आपण या ऑर्बिटल मेथडनं कसं काढतात ते आपण थोडक्यात पाहूया. तर त्यामध्ये पहिल्यांदा पहा मित्रांनो, तर पहिल्यांदा आपण कसं लिहिलं पहा, त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे त्याप्रमाणेच 1s 2s 2p 3s 3p 3d. आपण 3 पर्यंतच का लिहिलं, तर त्याचं 2 8 1 म्हणजे 3 काय ऑर्बिट येणार, म्हणजे 3 ऑर्बिट नक्कीच येणार आहे. तर आपण ह्याला काय करतो, आता त्याला इकडे दाखवलेलं आहे मी तेच, तर त्याला आडव्या रेषा आपण घेतलेल्या आहे डायगोनल मध्ये. 1s² 2 कॅपॅसिटी आहे, त्यानंतर 2s² 2s² 2p6, त्यानंतर खाली 3s1. तर पाहू शकतो तुम्ही 2 2 4, 4 अधिक 2, 4 अधिक 6, 10 आणि 11, तर अशा रीतीने 11 इलेक्ट्रॉन्स इथं संपलेले आहेत. तर आपण ह्याची बेरीज कशी करतो, तर तुम्हाला जे गोल दाखवलेलं आहे ओव्हल शेपड, तर त्याप्रमाणे त्यांची बेरीज होणार आहे. तर 2, त्यानंतर 2 अधिक 6, 8, आणि शेवटचं जे कक्षा 3 आहे 3s1 म्हणजे काय तर 1. अशा रीतीने 1s2 2s2 2p6 आणि 3s1 अशा पद्धतीने आपल्याला ऑर्बिटल पद्धतीने लिहितो. तर तुम्ही जर विचार केला तर आपल्याला त्याचं बेरीज कसे करता येते बघा. 2 ला 2 आला, 2s आणि 2p यांची बेरीज तुम्ही त्या सर्कलमध्ये पाहू शकता. 2 अधिक 6, 8 होते आणि त्यानंतर शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3s1 म्हणून एस आहे, तर 1 आहे. अशा रीतीने सोडियमचा ॲटॉमिक नंबर 2 8 1 अशा रीतीने आहे, म्हणून ह्याची संयुजा व्हॅलन्सी म्हणतो आपण 1 आहे. कारण की ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 2 आणि 3 हे 1 इलेक्ट्रॉन्स असतात, ॲटम असतात, ती त्याची व्हॅलन्सीच असते, संयुजाच असते. जर शेवटच्या कक्षेत 4 5 6 आणि 7 8 असतील तर त्या त्यांच्या व्हॅलन्सी नसून ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, ते आपण 8 मधून वजा करायचं आणि राहिलेले जे उत्तर आहे त्याची व्हॅलन्सी असते. तर हे अशा पद्धतीने आपण KLMN या पद्धतीने 2n वर सुद्धा काढू शकतो. याच्याने हे नॉर्मल एलिमेंट आहे म्हणून आपण सहज काढलं. आपण अजून थोडं अवघड उदाहरणाकडे बघूया, नक्कीच तुमच्या लक्षात येईल आता मित्रांनो. तर मित्रांनो पहा, आता तुमच्या समोर एक आयर्नच तुम्हाला नेहमीच सतावणारा हा प्रश्न 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर 26 आहे हे ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये येतं, 3 ते 12 या गटामध्ये. तर त्याची शेवटच्या 2 कक्षा कशा इनकम्प्लीट असतात आपण पाहूया थोडक्यात. तर पहा एकूण हे चौथ्या कशामध्ये आहे, तर पिरियड मध्ये आहे, म्हणून 4च आपण घेतलेलं आहे. 1s2 2s2 त्यानंतर 2p6 3s2 हे असंच लिहित जायचं आहे. आणि लिहित जाताना लक्षात कसं ठेवायचं पहा, 26 पैकी कुठे कुठे इलेक्ट्रॉन्स किती कमी होत गेले. 2 अधिक 2 4 6 10 झाले, त्यानंतर खाली आलो 3s2 12 झाले, त्यानंतर पुढे गेलो 3p6 18 झाले, खाली आलो परत 4s² 18 2 20 झाले, 20 नंतर परत 3d6 म्हणजे 26 झालेले आहेत पहा. अशा रीतीने 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 त्यानंतर 3d अशा पद्धतीनेच वाचायचं झिगझॅग मध्ये. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर 1s2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत,
त्याचबरोबर 2s2 2p6 म्हणजे 2 अधिक 6 यांची बेरीज किती होणार आहे, 8 होणार आहे. त्याबरोबर 3s2 3p6 3d2 म्हणजे 6 अधिक 6 अधिक 2 12 अधिक 2 14 होणार आहे. आणि शेवटच्या मध्ये 4s2 म्हणजे किती येणार आहे, तर 2 येणार आहे. म्हणून त्यांची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वरूपण काय आहे, 2 8 14 2. तुमच्या समोर दिसतं डिस्प्लेवर 2 8 14 2. 14 आणि 2 ह्या शेवटच्या कक्षेत 2 ऑर्बिट एक आहेत, अर्धवट आहेत, म्हणजे इनकम्प्लीट आहे. पण शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं काय, तर त्याची व्हॅलन्स ही संयुज 2 आहे. काही वेळा ते 3 सुद्धा येते, त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ बनवूया. पण ह्याची व्हॅलन्स ही 2 आणि 3 पण असते, त्याला वेगळं कारण आहे. तर हे झालं आयर्न, लोखंड म्हणतो आपण. तर खाली दिलेलं आहे बघा, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d6 आणि 4s2. आणि त्यानंतर तिसऱ्या एका आपण उदाहरणाकडे पाहूया. तर 2 8 14 2 तुमच्या समोर डिस्प्लेवर दिसतं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मित्रांनो लक्षात आलंच असेल, अतिशय सोपं आहे. त्यानंतर तिसरं आपण एक उदाहरण पाहतोय, जर्मेनियम, ज्याचं मेंडलिवने शोध, त्याला आपण नाव देऊन गेला होता, नंतर त्याचा शोध लागलेला असा जर्मेनियम, त्याला आपण मेटोलाइट सुद्धा म्हणतो, धातू सदृश. तर पाहूया याच्या संदर्भात काय आहे. मला वाटतं हा नॉर्मल एलिमेंट असण्याची शक्यता आहे. नॉर्मल म्हणजे काय, शेवटची एकच कक्षा त्याची काय, अर्धवट आहे. मग आपण त्याचं काय काढणार आहे, आता संयुज आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण काढणार आहे. तर हे सुद्धा परत चौथ्या पिरियड मध्ये आहे, म्हणून 4च घेतलेला आहे. बघा 2s2 दरवेळी अशाच पद्धतीने लिहायचं, 2s2 1s2 2s2 2p6 त्यानंतर 3s2 3p6 4s2 यांची सगळ्यांची बेरीज करूया. तर कहा किती बेरीज होईल, 2 अधिक 2 4 7 10 10 2 12 12 6 18 2 20 झाले. 20 म्हणजे 12 शिल्लक आहे. मग 3d10 त्याची कॅपॅसिटी d10 ची 10च आहे, 10 10 गेल्यानंतर 30 गेले, राहिले 2. म्हणून 4p6 न लिहिता तिथं आपण काय लिहिलंय, 4p2 लिहिलेलं आहे. तर तुम्ही असं झिगझॅग येणार आहे, पहिल्यांदा 1s2 2s2 त्यानंतर 2p6 खाली यायचं 3s2 परत पुढे 3p6 खाली 4s2 त्यानंतर 3d10 आणि खाली 4p2. अशा रीतीने तुम्ही जर अभ्यास केला तर प्रत्येक गणित असं सोडवायचं आहे, प्रत्येकाचं आपल्याला संयुज आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच पद्धतीनेच काढतोय. तर 2 8 तुमच्या समोर दिसते, तुम्ही इथं पाहू शकता 18 आणि इथं शेवटचा आहे 4. तर इथे याची संयुजा 4 असणं गरजेचं आहे. तर इथं जर्मेनियम 2 दिलेलं आहे, तर 4s2 4p2 2 अधिक 2 4 आहे. म्हणून ह्याची व्हॅलन्सी किंवा संयुज आपण किती लिहितोय, 4 लिहितोय. तर पहा वर आपण दाखवतोय तिथं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 आणि 4p2. तर अशा रीतीने याची संयुजा किती आहे, तर ती संयुजा 4 आहे. तर आपण पुढे जातोय आता चौथ्या गणिताकडे. ब्रोमिन, ब्रोमिन हे 17व्या गटातील आहे, क्लोरीन ब्रोमिन आयोडीन म्हणतो. याचे संयुज 1 येणार आहे, आपण पाहूया कसं येतं. तुमच्या समोर परत सूत्र तसाच असणार आहे, चौथ्याच पिरियड मधला आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 या सगळ्यांची जर बेरीज एकदा केला तर कसं वाचणार आहे पहा तुम्ही. 1s2 2s2 2p6 खाली या 3s2 पुढे 3p6 खाली 4s2 आणि 3d10 यांची बेरीज करून पहा पहिल्यांदा किती शिल्लक राहतात आपल्याला पाहता येईल. 2 2 4 4 7 10 2 12 18 18 28 29 5 शिल्लक आहेत. म्हणून तर 4p त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 आहे, पण आपल्याकडे 5च इलेक्ट्रॉन शिल्लक, 5 लिहून टेबलं. अशा रीतीने आपण पाहिलं 2 8 18 आणि 7 शेवटच्या कक्षेत 7 आहेत. 7 याची व्हॅलन्सी असणार नाही, तर ते 7 आपण वजा करतोय. 8 मधून 7 वजा केल्यानंतर याची व्हॅलन्सी 1 येते आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 2 8 18 7. तर वर पाहू शकतो आपण ऑर्बिटल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 10 आणि 4s2 4p5. तर याची 5 अधिक 2 किती होणार आहे, शेवटी कक्षेत 5 अधिक 2 हे 7 होतं, म्हणून संयुज किती आहे, तर 1 आहे. 8 वजा 7 1, तर व्हॅलन्सी 1 तुमच्या समोर दिसतं. आपण 5वे गणित पाहूया, थोडं याच्यापेक्षा अवघड असलेलं, कारण की आता सिल्वर आपण बघतोय, अटॉमिक नंबर त्याचा 47 आहे. तर पाहूया परत आपण असंच लिहितोय, 5व्या गटातील मूलद्रव्य 5व्या पिरियड मधला आहे, म्हणून आपण 5 लिहिलेलं एकूण. तर पाहू शकतो आपण
एक एस टू, टू एस टू, टू पी सिक्स, सेम दर वेळी, थ्री एस टू, थ्री पी सिक्स, थ्री टेट, डी टेन, त्यानंतर पहा कसं वाचणार आहे, वन एस टू, टू एस टू, टू पी सिक्स, थ्री एस टू, थ्री पी सिक्स, खाली यायचं आहे फोर एस टू, थ्री डी टेन, फोर पी सिक्स, फाईव्ह एस वन यायचं आहे. यांची सगळ्यांची बेरीज एकदा पहा किती होते, दोन दोन चार दहा, दहा आठ आठ, हे वर खाली अठरा, अठरा तीस अठ्ठावीस, तीस तीस आणि सात छत्तीस आणि एक सदोतीस, सदोतीस गेले तर राहिले दहा, म्हणून फोर डीच्या वर दहा येणार आहे. तर आपण पाहूया प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इथे दोन आहेत, दोन अधिक सहा आठ आहेत, अठरा असणार आहेत इथं, इथे किती आहेत पहा, अठराच आहेत, आणि शेवटचं जे आहे त्याच्यात एक आहे, अठरा आणि एक हे अर्धवट कक्ष आहेत. शेवटचे कक्ष आठ असणं पाहिजे किंवा बत्तीस असलं पाहिजे, पण अठराचा म्हणजे ते सुद्धा इनकम्प्लीट आहे. म्हणून सिल्वरचं ऍटॉमिक नंबर किती आहे, जर एक आहे, ऍटॉमिक नंबर आपल्याला माहित आहे 47, म्हणून इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन तुम्हाला दिसते 2, 8, 18, 18, 1, म्हणून त्याचे व्हॅलन्सी संयोजक किती आहे, एक आहे मित्रांनो. तर तुमच्या लक्षात आलं असेल, असेच तुम्ही स्वतः उदाहरण घेऊ शकता, या पद्धतीने बनवू शकता, आणि तुम्हाला व्हेरीफाय करायला अगदी संधी चांगली आहे. आपण अजून एक अवघड गणित पाहतोय, एक्झाम्पल नंबर सहा. तर पाहूया मर्क्युरी एच जी, तर त्याचा ऍटॉमिक नंबर 80 आहे. तर पाहूया 80 च काय होतं, तर आपण लिहितोय इथं परत डिस्प्लेवर, एक एस दोन, दोन एस टू, टू पी सिक्स, खाली आलो थ्री एस टू, त्यानंतर थ्री पी सिक्स, खाली यायचं फोर एस टू, वर झिगझॅग थ्री डी टेन, फोर पी सिक्स, फाईव्ह एस टू. अजून भरपूर संख्या जास्त आहे म्हणून आपण अजून वाजवतोय पुढे, फोर डी टेन, फाईव्ह पी सिक्स, आणि त्यानंतर खाली येतो अजून फोर एस टू. यांची सगळ्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज किती येते आपण बघूया, दोन अधिक दोन चार आणि सात दहा, दहा खाली अठरा अठ्ठावीस, अठ्ठावीस खाली किती आहेत पहा, सहा दोन आठ. आपण बघूयाच तर किती यांची बेरीज होते प्रत्येकाची, प्रत्येकाची बेरीज दोन झाली, दुसऱ्यामध्ये आठ आहे, तिसऱ्यामध्ये अठरा आहे, चौथ्यामध्ये 32 आहेत. मग आपण प्रत्येकाची बेरीज बघूया पहिल्यांदा, एवढे 60 आणि 18, 78 झाले पहा इथं, आणि शेवटच्या याच्यामध्ये दोन शिल्लक राहतात ऑर्बिटमध्ये, म्हणून 2, 8, 18, 32, 18 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. आणि त्याचे संयोजन नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं आहे, तर किती असणार आहे, दोन आहे. आपण विविध उदाहरणं पाहिलेली आहे, एकूण सहा उदाहरणे पाहिलेले आहे, तर आपण अशीच उदाहरणे घेऊ शकतो. तर 1 ते 118 पर्यंत सगळ्या मूलद्रव्यांचे आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने संयोजा काढता येतात. तर कुणाला काही शंका नक्कीच आता नाहीये, तर तुमची जी के एल एम एन मेथड आहे त्याच्यापेक्षाही वेगळी आहे. तर याच्यापासून नॉर्मल ट्रान्झिशन आणि इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन अशा सगळ्या मूलद्रव्यांचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण, व्हॅलन्सी म्हणजे संयोजा सहज काढता येते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की पुढच्या व्हिडिओज तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळतील. आपण इथे थांबतोय, धन्यवाद.